नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जॉब ग्रु चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आणि कृपया व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर ला ला तुम्ही जर या व्हॅकन्सीसाठी पात्र नसाल तर तुमचा विद्यार्थी मित्र कुठला पात्र असेल किंवा कुठला ग्रुप पात्र असेल तर त्या कॉलेजच्या ग्रुपला तुम्हीही हा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता जेणेकरून त्यांना फायदा होईल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भारतीय शेतकरी खत सहकार भारतीय शेतकरी खत सहकार ही संस्था खूप मोठी आहे महा भारतामधली त्या संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती दोन हजार वीस ही होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी कुठलीही तुम्हाला फी नाही आहे खूप महत्त्वाची भरती आहे आपलं जर या ठिकाणी क्वालिफिकेशन आपलं जर पूर्ण असेल या भरतीबद्दल तर तुम्ही पात्र असू शकता आणि कुठलीही फी नसल्यानं तुम्हाला फॉर्मही ऑनलाईन भरायचं आहे घरबसल्या फॉर्म भरू शकता आपल्या मोबाईलवरनं तुम्हाला कुठंही जायची गरज नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मी जी वॅकेन्सी आलेली आहे त्याचं विश्लेषण करून दाखवणार आहे आपण ऑनलाईन लगेच फॉर्म भरू शकता तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि कुठल्या वेबसाईटवरती भरायचा त्याचबरोबर इच कुठल्या पोस्ट आहेत आणि क्वालिफिकेशन काय लागल त्याचबरोबर प्रशिक्षणार्थाचा फायदा आपल्याला पुढं काय होईल प्रशिक्षण आपण जर घेतलं त्या संस्थेमधून भारतीय शेतकरी खत सहकार ज्याला आपण आय एफ एफ को असं म्हणतो त्या ठिकाणी आपण याची पूर्ण माहिती घेऊयात तर बघा या ठिकाणी माझ्याकडं एक पी डी एफ फाईल आहे ती मी तुम्हाला झूम करून दाखवतो ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती यातून समजून जाईल तर या ठिकाणी आपण याचं स्टार्टिंग स्टार्टर आहे की इंडियन फर्टिलाइज फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही एक गव्हर्मेंटच्या अंडरच काम करते गव्हर्मेंटची एक संस्था आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग याच्यामध्ये पहिली जी पोस्ट तुम्हाला दे दिलेली आहे ती ऑपरेटर सी पी ही आहे याच्यामध्ये आपलं जर बी एस सी झालेलं असेल मित्रांनो फुल टाईम बी एस सी आपण कंप्लीट केलेलं असेल ज्याच्यामध्ये फिजिक केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी किंवा बायोलॉजी मिनिमम साठ टक्के मार्क्सने आपण जर पास असाल कुठलेही युनिवर्सिटीमधून कॉलेजमधून केलेलं असेल तरी चालेल फक्त आपल्याला या ठिकाणी बी एस सी हा क्रायटेरिया आहे ऑपरेटरसाठी ए ओ सी पी ऑपरेटर ए ओ सी पी ऑपरेटरसाठी तर या ठिकाणी आपण पहिली पोस्ट बघितली त्याच्यासाठी बी एस सी पाहिजे आपल्याला बी एस सी जर आपलं झालं नसेल आपल्या मित्राचं झालं असेल किंवा घरामधील कोणाचं झालं असेल त्याला आपण हा ॲप्रेंटिन्स प्रोग्रॅम करायला लावू शकतो त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे टेक्निशियल ॲप्रेंटिन्सिप याच्यामध्ये फुल टाईम डिप्लोमा इन केमिकल इंजिनियरिंग केमिकल इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स कुठलीही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधून झालेलं पाहिजे तर टेक्निशियन ॲप्रेंटिसशिपसाठी केमिकल इंजिनिअरिंग आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि बी एस सी हे दोनच पोस्ट आहेत त्याच्यानंतर याची अजून जर माहिती बघितली आपण तर स्टायपेंड जे असतं ते थी थी तुम्हाला गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी भेटणार आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने ट्रेनिंग तु पिरियड तुमचा जो असणार आहे तो वन इयरचा असणार आहे मित्रांनो एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष आहे आणि बाकी एज इलेक्शन एस सी एस टी ओबीसीसाठी तीन वर्षाचं दिलेलं आहे लोकेशन एनी ऑफ द प्लांट ऑफ लोकेशन आय एफ एफ को म्हणजे भारतीय शेतकरी महामंडळ जे आहे तिथं जे पण महा इंडियामध्ये ज्यांचे प्लांट आहेत कुठल्या पण प्लॅन्टमध्ये तुम्हाला टाकलं जाऊ शकतं ट्रेनिंगसाठी त्याचबरोबर चाळीस जागाचं या ठिकाणी अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये बघितलं तर, तर आपण दिस इज अ स्किल डेव्हलपमेंट इन्व्हिटेशन ऑफ आय एफ को विल नॉट हॅव एनी ऑब्लिगेशन बघा या ठिकाणी फक्त अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम आहे दुसरेही जॉब वगैरे काही नाही आहे तुम्हाला क्लिअर कट मी सांगतो आपण हा ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला जॉब भेटणार तो पण आपल्याला परत नंतर इंटरव्ह्यू वगैरे द्यावा लागतो किंवा एक्झाम द्यावा लागते यासाठी आपल्याला हे सर्टिफिकेट देत आहेत अप्रेंटिसशिपचं तुम्ही अगोदर ज्या पद्धतीने आपण आय डी आय वगैरे अगोदर ट्रेनिंग कसं घेतो त्या पद्धतीचं एक ट्रेनिंग आहे हे तर याच्यामधून आपल्याला ह्या जी संस्था आहे शेतकरी महामंडळ संस्था आहे त्याच्यामध्ये पण जॉब लागू शकतो पण तिथं वॅकन्सी असेल तर किंवा आपण बाहेर पण या या ट्रेनिंगच्या आधारे आपल्याला लवकर जॉब भेटतो जसं आपण पासआउट पासआउट होता आपल्याकडं गव्हर्नमेंट दुसरा कुठला जॉब लागत नाही एक्झाम देऊन तर आपण ही ट्रेनिंग घेऊन आपल्याला लवकरात लवकर जॉब लागतो तर, आप ला ला तर ला ही खूप महत्त्वाचं आहे ॲप्रेंटिसशिप प्रोग्रॅम आपल्याला आता कुठल्या पद्धतीने आपण जॉब वगैरे करत नसाल तर आपण करून घ्यायला काहीच हरकत नाही ॲप्लिकेशन फक्त ऑनलाईन इन्व्हाइट केले गेलेले त्यांनी आपल्याला ऑनलाईन इन्व्हाइट आहे फक्त जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील आपलं कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर जे ओ बी सी सर्टिफिकेटसाठी जे सर्टिफिकेट असतं ते नसेल तर आपण काढून घ्या या वर्षीचं त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना म्हणजे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ही याची लास्ट तारीख आहे आणि याची लिंक जी आहे ती थी बघा या ठिकाणी आहे आपण नोट डाऊन करू शकता किंवा ह्याची मी तुम्हाला पी डी एफ फाईल किंवा याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ट्विटर चॅनलची लिंक पण देत आहे तिथं जाऊन तुम्ही सॉरी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या माझा जर काही प्रॉब्लेम असतील तर कृपया मला कमेंट करून कळवा